आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगतप्रसाद नड्डाजींचं मुंबईत आगमन झालं. विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. आत्ता सकाळी 12:30 मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संचालन समितीची बैठक त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. या बैठकीला आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार आणि निवडणूक संचालन समितीचे सर्व डिपार्टमेंटचे इन्चार्ज, त्यांचे सहकारी, तिन्ही खासदार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी मुंबई म्हणून निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काय काय तयारी केली आहे याचा आढावा घेतला. साही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक संचालन समित्या, त्याचबरोबर 36 विधानसभेतल्या निवडणूक संचालन समिती या आम्ही गठीत केलेल्या आहेत आणि साही ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अन्य सर्व मित्रपक्षांच्या महायुतीचे साही उमेदवार पूर्णपणे यशस्वी कसे होतील या दृष्टीने त्यांनी आजच्या या बैठकीत मार्गदर्शन केलं. बूथपर्यंत जाण्याची काय रणनीती असली पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर 10 वर्षामध्ये मोदी सरकारने देशभरात केलेली विकास कामं, मुंबईच्या बाबतीत केलेली कामं, निवडणूक प्रचारामध्ये काय काय आपल्या प्रचाराचे मुद्दे असले पाहिजेत आणि हे सगळं अत्यंत मजबूतीने उभं करत असताना संघटनात्मकल्या कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे या सर्व विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं. मुंबई निवडणूक संचालन समिती म्हणून आम्ही 36 डिपार्टमेंट वेगवेगळ्या विषयांची निर्माण केलेली आहेत आणि सर्व या विषयाच्या खातेप्रमुखांनीसुद्धा त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये काय काय आत्तापर्यंत काम केलं आहे, मग त्यात मीडिया डिपार्टमेंट असेल, प्रचार प्रसिद्धीचं डिपार्टमेंट असेल, त्याच वेळेला जाहीरनामा व्हिजन डॉक्युमेंटचं डिपार्टमेंट असेल, यातायात व्यवस्थेचं डिपार्टमेंट असेल, असं सर्व डिपार्टमेंटच्या प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आणि यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. ही बैठक संपल्यानंतर निवडणूक संचालन समितीच्या सदस्यांबरोबर टिफिन बैठक, प्रत्येकाने आपापला डबा आणला होता आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांनी निवडणूक संचालन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत भोजन घेतलं. मुंबई शहरातल्या 6 लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या सूचनेप्रमाणे आम्ही 2 क्लस्टर केलेले आहेत. आत्ता उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि मध्य उत्तर मुंबई या 3 लोकसभा क्षेत्रातले जिल्ह्याचे, त्या त्या जिल्ह्याचे निवडणूक संचालन समितीचे प्रमुख यांच्याबरोबर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी आत्ता बैठक घेतली आणि याच्यानंतरच्या सत्रामध्ये उरलेल्या 3 लोकसभा क्षेत्राच्या बरोबर ते बैठक घेतील आणि दोन्ही म्हणजे 6 लोकसभा क्षेत्राचे
निवडणूक संचालन समितीचे जे सदस्य आहेत त्यांना आज त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी ते करत आहेत. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई याची बैठक थोड्याच वेळात याच ठिकाणी सुरू होईल. धन्यवाद. नाही, मुळामध्ये ही निवडणूक संचालन समितीची बैठक होती, त्याला माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला त्यांनी हे आदेश पण दिले आणि आवाहन पण केलेलं आहे की मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अन्य मित्र पक्षांची महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरता आम्हाला काय काय करावं लागेल या संदर्भातलं मार्गदर्शन माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला केलं. संजय राऊतांच्या विषयी काही फार बोलण्यासारखं नाही आहे, कारण त्यांच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की देशभरामध्ये मतदारसंघांच्या बैठका केंद्रीय नेते हे ठिकठिकाणी जाऊन घेत आहेत आणि त्या योजनेचा भाग म्हणून आज राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आलेत. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्राच्या बैठका घेण्याची जबाबदारी केंद्रामध्ये जे ठरले त्याच्यानुसार राष्ट्रीय अध्यक्षांवर आहे आणि त्यामुळे संजय राऊतांनी मुंबईमध्ये त्यांच्या बिघाडीला एखादी तरी जागा मिळेल की नाही याची चिंता करावी. त्यांनी भारतीय जनता पार्टीची चिंता करू नये, त्याच्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थ आहे. 6 लोकसभा जागांवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे अन्य मित्र पक्षांची महायुती प्रचंड मताने विजयी होणार आहे. निवडणूक संचालन समितीची ही बैठक होती आणि जागा वाटपांविषयी मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातल्या महायुतीतलं जागा वाटप हे भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदेजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष अजितदादा पवार हे तिघं मिळून त्या ठिकाणी जागा वाटप करतील. ज्याला ओव्हर ए कप ऑफ टी म्हणतो अशा पद्धतीचं चर्चा होऊन जागा वाटप होईल आणि 48 मधल्या 45 पेक्षा जास्ती जागा महायुती या निवडणुकीत जिंकली. शरद पवार असंही बोलले ते 1900 आधी की मोदीजी परत निवडून येणार नाहीत म्हणून. मोदीजी जास्ती जागा घेऊन निवडून आले, भारतीय जनता पार्टी 303 जागा घेऊन निवडून आल्या आणि त्याच्यामुळे शरद पवार सोयीनुसार बोलत असतात आणि शरद पवार आणि खोटं बोलणं यांचं नातं किती गाढ आहे हे महाराष्ट्राच्या लोकांना सांगण्याची गरज नाही. ते मुळामध्ये इंडिया आघाडी कधी नव्हतीच, ती केवळ आणि केवळ सेक्शन ऑफ द मीडियामध्ये आणि कागदावर होती आणि त्यामुळे आता फारूक अब्दुल्लाही बाहेर पडले, नितीश कुमार तर केव्हाच बाहेर पडले, ममता दीदीसुद्धा बाहेर पडल्या, त्या ठिकाणी अखिलेश यादवसुद्धा त्यांना मनातील त्या जागा द्यायला आणि मग आघाडी आम्ही करू की नाही करू अशा मनस्थितीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे या देशातल्या जनतेने हे ठरवलेलं आहे. अब की बार NDA 405. आंदोलनाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये सरकारला मोठ्या धनपाबद्दल
ते बघा, काल महाराष्ट्राच्या विधानसभेने एकमताने मराठा आरक्षणाचा कायदा पास केलेला आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणचा कायदा केला, आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते टिकू शकलं नाही. आमच्या सरकारने आता परत सत्तेवर आल्यानंतर 2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने ते शटडाऊन करत असताना जी ऑब्झर्वेशन्स केली होती त्याची काळजी घेऊन काल आम्ही कायदा पास केलेला आहे. हे टिकाऊ आरक्षण आहे, हे आरक्षण टिकेल. आणि मला असं वाटतं की आता कोणालाही कुठल्याही स्वरूपाचं याकरिता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. नाही, जितेंद्र आव्हाडांना मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती ही पूर्णपणे सक्षम आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे लोक येत आहेत. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर नेते आणि कार्यकर्ते विश्वास ठेवत आहेत, तर जितेंद्र आव्हाडांची पोटदुखी होण्याचं काही कारण नाही आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुती आणि देशभरामध्ये आमची राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी आहे ती पूर्णपणे विजयाकडे आहे. 400 आम्हाला जागा मिळेल. हे बघा, आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अन्य मित्रपक्ष आहेत या सगळ्यांची युती आहे आणि त्यामुळे आजच्या घडीला ही एवढी युती आहे हे नक्की. बघा, झिरो ड्रग टॉलरन्स ही या सरकारची आणि केंद्र सरकारची भूमिका. महाविकास आघाडीचे लोक काही बोलू शकतात, त्यांच्या काळामध्ये ललित पाटीलला अटक केल्यानंतर कुठल्याही केसमध्ये पोलीस कस्टडी घेणं हे कायद्याचं मूलभूत गोष्ट असते. ती पोलीस कस्टडीसुद्धा त्यांनी मागितली नव्हती. त्याला पुढे अटक आमच्या सरकारच्या काळात झाली आणि त्याच्यावर कठोर कलम लावलेले असतो तुरुंगात आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीने अशा पद्धतीच्या हास्यास्पद गोष्टी बोलणं हे आता बंद करावं. म्हणजे अनिल देशमुखांनी उद्या खंडणीच्या विरोधात बोलण्यासारखं आहे. नाही, कोण जितेंद्र आव्हाड जे रात्री जाऊन काहीही बोलू शकता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष हे 10 शेड्यूलप्रमाणे एक न्यायिक पद आहे आणि अध्यक्षांवर अशा पद्धतीने आरोप करणं याचाच अर्थ यांच्या लोकशाही संस्थांची काळी मात्र ही किंमत नाही आहे हे त्यातून सिद्ध होतं. चला, ऐसा आहे, कल महाराष्ट्र विधानसभा ने मराठा आरक्षण का कानून एक मत से पारित किया. ये मराठा आरक्षण का कानून, हमें पूरा विश्वास है कि न्यायालय में टिकने वाला है, बरकरार रहने वाला है. और इसके लिए मुझे नहीं लगता कि अभी किसी ने आंदोलन करने की आवश्यकता है. अभी मराठा आरक्षण, OBC आरक्षण या और किसी आरक्षण को धक्का न देते हुए हमने ये पारित किया है और मुझे लगता है कि किसी को कोई भी आंदोलन की आवश्यकता नहीं. देखो, उन्होंने कहा है कि 24 के
फरवरी के बाद जो भी नेता आपके गाँव में आएगा उसको नंबर दो, चुनाव प्रत्याशी होगा आए दो, और तब तक चुनाव भी नहीं होना चाहिए जब तक आप देखो। देश में महाराष्ट्र में जनतंत्र है, किसी को कोई भी विषय को लेकर वो आंदोलन बात कर सकते हैं, लेकिन मैं इतना ही कहूँगा कि मराठा आरक्षण का कानून हमने बहुत सोच समझ के विधानसभा में पारित किया है। मराठा समाज को आरक्षण इसके पहले भी भारतीय जनता पार्टी की सरकार थी राज्य में, तब हमने दिया था। उच्च न्यायालय ने वो सही ये किया था, सर्वोच्च न्यायालय में महाविकास आघाड़ी के अकर्तृत्व के कारण, उद्धव ठाकरे की अननेकी के कारण वो उन्होंने स्ट्रक डाउन किया था। आज कानून पास किया है और मुझे लगता है मराठा समाज में और पूरे महाराष्ट्र में इस विषय को लेकर एक संतोष और खुशी है। असं आहे की त्यांच्या आंदोलनाच्या मागे राज्यातल्या विरोधी पक्षाच्या काही शक्ती आहेत की नाहीत याच्यावर मला भाष्य करण्याची गरज म्हणजे इच्छा नाही आहे, पण मी एवढंच सांगेन की आता कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही आहे, आणि त्याच्यामुळे आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, कारण 10% आरक्षण हे कालच पारित झालेलं आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा तातडीने होणार। हे बघा, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ते त्यांची भूमिका मांडतायत। सरकारने पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही आरक्षण देणार आहोत आणि आम्ही आमचा शब्द खरा करून दाखवलेला आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे। सरकारने आपलं काम पूर्ण केलेलं आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता एक चांगलं सौहार्दाचं वातावरण आहे। धन्यवाद। चलो।